करवीर निवासिनी अंबाबाईची ओटी भरावी, देवदर्शन करावे म्हणून पत्नी मुलासोबत दुचाकीवरून शहराकडे येत होती. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. ममदापूर निप्पाणी येथील शेतकरी कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाला शस्त्रक्रियेसाठी कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल केले. 4 दिवसांपासून उपचारानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. करवीर निवासिनी अंबाबाईची ओटी भरावी, देवदर्शन करावे म्हणून पत्नी मुलासोबत दुचाकीवरून शहराकडे येत होती. मात्र RK नगर चौकात एक भटका घोडा अडवा आल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या शोभा सदानंद शिपुरे वय वर्ष 53 यांचा अपघाती मृत्यू झाला. पतीच्या स्वास्थ्यासाठीची त्यांची प्रार्थना अधुरीच राहिली. शिपुरे कुटुंबियांचे मूळचे निप्पाणीतील ममदापूर जिल्हा बेळगाव येथील कुटुंबी आहेत. शेतकरी कुटुंबातील सदानंद शिपुरे यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. यासाठी 4 दिवसापासून पती पत्नी व मुलगा ओंकार कोल्हापुरात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले. शोभा शिपुरे यांनी मनापासून देवाचे आभार मानले व मुलगा ओंकार जवळ त्यांनी अंबाबाईची ओटी भरून येऊ अशी इच्छा व्यक्त केली. जाता जाता साने गुरुजी वसाहतीतील इस्कॉन मंदिरातही देवदर्शन करून पुढे जाऊ असं त्यांनी सांगितले. ओंकारनेही त्याला होकार दिला. सोमवारी सायंकाळी ते दुचाकीवरून देवदर्शनासाठी बाहेर पडले. RK नगर चौकात भटका घोडा त्यांच्या दुचाकीच्या आडवा आल्याने दुचाकी घसरली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शोभा शिपुरे बेशुद्ध झाल्या तर ओंकार किरकोळ जखमी झाला. शोभा यांना बेशुद्ध अवस्थेत CPR रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. शोभा यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.